तर नमस्कार मंडळी, मी प्रणिता चव्हाण तुमचं भटकन टीव्हीत चव्हाण कपलमध्ये पुन्हा एकदा स्वागत करते. आणि बऱ्याच दिवसांनी, आता तुम्हाला थंबनेलवरून समजलंच असेल आम्ही कुठे चाललो आहोत, तर आम्ही नाशिकमधील त्र्यंबकेश्वरमध्ये चाललो आहोत, जे की फेमस आहे आणि तेही 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. सो हा अचानकच प्लॅन ठरला आणि अचानक भयानक प्लॅन आमचा बाईक राईडवरून कसा असेल, तर तुम्हीही आमच्यासोबत असाल, काय काय घडेल ते बघूया. तर आपण चाललो आहोत बाईकने, आणि बाईकने मला असं वाटतं 3 ते 3:30 तास आम्हाला दाखवत आहेत, आणि या उन्हात आम्ही कसा प्रवास करतो, तर तुम्हीही आमच्या सोबत असाल. बघूया आता. आता ही आहे आमची सवारी ज्याच्यातून आम्ही जाणार आहोत, तर आणि हिने आम्हाला खूप साथ दिली आहे. आम्ही प्रत्येक लॉंग राईड ही आमच्या बाईकने केलेली आहे आणि खूप मजा येते. सो चला चालू करूया. जर तुम्हाला इथे यायचं असेल तर तुम्ही बस, ट्रेन किंवा प्लेनने सुद्धा येऊ शकता. नाशिकवरून मंदिराचे अंतर 28 किलोमीटर एवढं आहे. तुम्ही नाशिक स्टेशनला येऊन बसने सुद्धा 1 तासात मंदिरापर्यंत पोहोचू शकता, किंवा टॅक्सीसुद्धा अवेलेबल आहे. इथे तुम्हाला डॉर्मेटरी, गेस्ट हाऊस, हॉटेल्ससुद्धा अवेलेबल आहेत. आणि अजून एक स्वस्तात मस्त ऑप्शन हवा असेल आणि खूप श्रद्धाळू माणसं तिकडे थांबतात, ते म्हणजे गजानन महाराज धर्मशाळा. इथे तुम्हाला डॉर्मेटरी 60 to 70 rupees मिळते आणि रूम्स 500 to 700 rupees मिळते. मंदिराच्या आसपास खूप सारे हॉटेल्स अवेलेबल आहेत. तर आपण आता पालघरच्या पुढे आलो आहे. मनोर जागा आहे ही, म्हणजे मनोर ठिकाण आहे. आणि आता आम्ही नाश्ता करायला थांबलो आहे. इथून पुढे आपल्याला 2 तासाचा प्रवास आहे. तर 2 तासात आम्ही मस्तपैकी भरपेट नाश्ता करतो आहे, म्हणजे 2 तास प्रवासात भूक लागणार नाही. मी डोसा मागवलेला, मसाला डोसा, आणि त्यांनी आपलं इडली वडा सांबार, आणि अजून एक सँडविच मागवलेलं, म्हणजे नाश्ता जरा प्रॉपर होईल करून. आणि तो बघा केवढा मोठा डुक्कर आहे. डुकराच्या मागून मागून आले. तो बघा एवढा मोठा डुक्कर मी फर्स्ट टाइम बघितला. त्या डुकराचा बेबी, दोघ बेबी चालतात. म्हणून त्याच्या मागून मागून खास व्हिडिओ काढायला आलेली. त्र्यंबकेश्वर मंदिर नाशिक जिल्ह्यात त्र्यंबक या गावात स्थित आहे आणि खूप प्राचीन मंदिर आहे. हे मंदिर 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. या मंदिराचं वैशिष्ट्य असं आहे की 3 छोटी शिवलिंग आहेत, जे ब्रह्मा, विष्णू, महेश या रूपात पूजले जातात. Thank you.
महाबळेश्वरला पोहोचलो आहोत आणि आता लाईन लावावी लागणार आहे. सो आम्ही 5 लाईनमध्ये चाललो आहे. नॉर्मल लाईनमध्ये 2 ते 2.5 तास लागणार आहेत. सो आम्हाला लवकर पण जायचं आहे घरी. 1 रिटर्नसाठीच आलेलो तर आम्ही 5 लाईनमधून चाललो आहे. तर जाऊया. आणि OTसुद्धा घेतलेली आहे. तर मंदिराबद्दल सांगायचं झालं तर हे 12 ज्योतिर्लिंगांपैकी 10व्या स्थानावर येतं. मंदिरात दर्शनासाठीचा टायमिंग हा 6 ते 9 आहे. मंदिरामध्ये मोठ्या बॅग किंवा सामान नेण्यास मनाई आहे. तुमच्यासोबत तुम्ही पर्स किंवा वॉलेट किंवा पैसे वेगळे ठेवू शकता. तुम्ही जिथे ओटीचं सामान घेतात तिथेच आपल्या चपला आणि तुमचं सामान ठेवू शकतात. इथे तुम्ही 2 प्रकारे दर्शन घेऊ शकता. 1 पासची लाईन जिथे पर पर्सन 200 रुपीज घेतात आणि 1 नॉर्मल लाईन असते जिला थोडा जास्त वेळ लागतो. पण या दोन्ही लाईन पुढे जाऊन एकाच ठिकाणी मिळतात. मी असं सजेस्ट करेन की जर इथे वीकेंडला जास्त गर्दी असते तर त्याच्यामुळे तुम्ही तेव्हा VIP लाईन यूज करू शकता. सो आम्ही अजूनही लाईनमध्ये आणि लाईन बऱ्यापैकी आहे. तशी तरी ही कॉमन होणारच आहे पण आम्ही देणगी म्हणून पण होऊन जाईल म्हणून मग 5 लाईन धरली. सो 5 मिळालेले आहेत. तर इन शॉर्ट आमची देणगी पण झालेली आहे आणि 5 लाईन पण भेटलेली आहे. तर मग जिथे 2 तास लागणार आहे तिथे 1 तासात तरी जाऊ ॲटलिस्ट. कारण आम्हाला 1 दिवसात रिटर्न जायचं आहे घरी. तर बघू. तुम्हाला मंदिराच्या आतमध्ये जाऊन TV स्क्रीनवर शिवलिंगाचे दर्शन दाखवले जाते किंवा आरशावर सुद्धा दिसते. खरं तर शिवलिंग थोडंसं खाली असल्यामुळे ते प्रॉपर दिसत नाही आणि त्याचं प्रॉपर दर्शन होण्यासाठी ही व्यवस्था ठेवली आहे.
सो मंडळी आपलं दर्शन आता झालेलं आहे. आम्ही व्ही आय पी लाईनमध्ये होतो आणि तरी सुद्धा आम्हाला 2 तास लागले लाईनसाठी. आणि आता वीकेंड आहे त्याच्यामुळे कदाचित, पण 2 तास तर पकडूनच चाला जरी इथे वीकेंडला आलात तरी. पण दर्शन खूप छान झालं. जेव्हा आम्ही गाभाऱ्यात गेलो तेव्हा 1 नंबर दर्शन झालं. सो आता मी तरी समाधानी आहे. तर आता हे गायत्री माता मंदिर आहे. मंडळी इथून आता ना गोदावरी नदीचं उगम स्थान आहे तर आम्ही तिकडे चाललो आहोत. तर त्याच्या आधी आम्ही जरा उसाचं रस पितोय तिकडे. आणि इथे मला ना शंख शिंपले दिसलेत, सो ते दाखवते तुम्हाला. हे बघा, खूप छान असे वेगवेगळ्या प्रकारचे शंख शिंपले पण आहेत. शिंपला नाही तर शंख आहेत. मंदिराच्या थोडंच पुढे गोदावरी कुंड आहे, अगदी 10 मिनिटावरच. तिकडे तुम्ही स्नान करून दर्शन घेऊ शकता किंवा तुम्ही आधी दर्शन घेऊन नंतर सुद्धा तिकडे जाऊ शकता. तर आम्ही सुद्धा तसंच केलेलं आणि खूप छान दर्शन झालं. मी आता गोदावरी कुंडात पाय धुवायला चालले. आता आम्ही कपडे एक्स्ट्रा काही आणले नव्हते, सो आम्ही हातपाय धुवूनच जाणार आहे. ठीक आहे मंडळी, आपलं त्र्यंबकेश्वर मधलं दर्शन खूप छान झालेलं आहे. सो मंडळी, 12 ज्योतिर्लिंगांपैकी 1 असं त्र्यंबकेश्वर आपलं झालेलं आहे दर्शन आणि खूप छान प्रकारे झालंय. सो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.